नमस्कार शेतकरी मित्र, मी चंद्रकांत. आज आपण बघताय PCK फूडटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचं यूट्यूब चॅनल. तर आज आपण पश्चिम महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतीपूरक व्यवसाय म्हणजे कांडीपेंड किंवा गोळीपेंड मॅन्युफॅक्चरिंग उद्योग, या उद्योगासंदर्भामध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. मित्रांनो, आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शेतीपूरक व्यवसाय म्हणून गोळीपेंड मॅन्युफॅक्चरिंग उद्योग हा बिझनेस केला जातो. तर हा बिझनेस करत असताना माझ्या शेतकरी मित्रांना संपूर्ण माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण की जो काही व्यवसाय तुम्ही करताय या व्यवसायामध्ये सर्वात जास्त जी इन्व्हेस्टमेंट होते ती तुमची गोळीपेंटच्या बॅगवरती होते. तर हा खर्च कसा तुम्हाला कमी करून तुमचं उत्पादन कसं जास्त वाढवता येईल यासाठी हा व्हिडिओ आज आपण बनवतो आहे. तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्कीच या व्हिडिओचा फायदा तुम्हाला होईल. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला आता या सविस्तर व्यवसायाबद्दल A to Z मार्गदर्शन करतो, तुम्ही हा व्हिडिओ बघा. मित्रांनो, सर्वप्रथम हा व्यवसाय चालू करायचा तर यासाठी कच्चा माल काय काय लागणार हे प्रत्येकाच्या माइंडमध्ये येत असते. तर याच्यामध्ये असं काही कठीण कच्चा माल नाही की जो आपल्या गावाच्या आजूबाजूला किंवा आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मिळत नाही, असं कधी होत नाहीये. तर याच्यामध्ये सर्वप्रथम जे लागतं ते मक्का, त्याच्यानंतर सोया DOC, त्यानंतर तुम्हाला राईस पॉलिश, व्हीट ब्रान, आणि त्यानंतर जे काही तुमचं सूर्यफुलाचं तेल काढतो, करडीचं तेल काढतो किंवा सोयाबीनचं काढतो, याची सर्वातली जी DOC आहे ती थोडी थोडी टाकायची, किंवा कुठल्याही दोन आयटमची DOC आपण याच्यामध्ये टाकू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्यामध्ये मिनरल मिक्सचर्स टाकायचे आहेत, असे अजून एक दोन घटक आहेत जे की तुम्हाला त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्याचे न्यूट्रिशनल व्हॅल्यू अतिशय चांगल्या पद्धतीने वाढतात. जसे की तुमचं मेडिसिनल प्रॉपर्टी म्हणून जर सांगायचं झालं तर हळदी पावडर आहे, शतावरी आहे, अश्वगंधा आहे, अशा काही घटक त्यामध्ये आपल्याला टाकायचे, जेणेकरून की आपल्या फीडचे व्हॅल्यू ऍडिशन होणार आहे. हे टाकल्यानंतर मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त जे काही छोटे मोठे अजून रॉ मटेरियल्स असतात, जसे की दाल मिलचं वेस्टेज, हे जनरली आपल्या खेड्यामध्ये आजूबाजूला कुठेही दाल मिल चालू असते त्याचं वेस्टेज तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. त्यानंतर पोहा प्लांटचा जो पण काही वेस्ट मटेरियल जातोय जो की लोक फेकून देतात, त्यापेक्षा जर तो आपण याच्यामध्ये वापरला तर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि स्टार्च हे तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये मिळणार आहे. तर आपण पोहा मिलचा पण वेस्टेज याच्यामध्ये वापरू शकतो. त्या व्यतिरिक्त ऑइल मिलचा जो केक असतो तोही आपल्याला आजूबाजूला लाकडी तेल घाणे वगैरे ऑइल एक्सपेलर असतात तिथनं तो आरामात अवेलेबल होतो, तोही आपण वापरू शकतो. मित्रांनो, हे झाले रॉ मटेरियल्स. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक वेगवेगळे रॉ मटेरियल्स असतात. याच्यामध्ये जे काही वेगवेगळे रॉ मटेरियल्स आहेत ते सगळे वापरून आपल्याला चांगल्या दर्जेचं फीड हे गोमातेला द्यायचं आहे. त्यासाठी सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे तो आहे फॉर्म्युलेशन. मित्रांनो, कारण फॉर्म्युलेशन शिवाय तुमचं फीड हे सक्सेस नाही. तुम्ही कुठलेही घटक किती घेतले आणि ते टाकले तर त्यापासून तुमचा जो काही पशु आहार आहे तो संतुलित पशु आहार म्हणता येत नाही. यासाठी तुम्हाला फॉर्म्युलेशनची खूप गरज आहे. तर यामध्ये आपली कंपनी फॉर्म्युलेशन साठी पण मदत करते. वेगवेगळे जे काही फॉर्म्युलेशन तज्ञ आहेत ते सुद्धा आपल्याकडे आहेत, तुम्हाला त्यांचा नंबर आम्ही पुरवतो. ते तुम्हाला तुमच्या एरियाप्रमाणे तुम्हाला कशा क्वालिटीचा फॉर्म्युला हवा आहे ते फॉर्म्युलेशन्स प्रोव्हाइड करतील. त्याचे चार्जेस तुम्हाला त्यांना पेड करावे लागतात. मित्रांनो, याच्यामध्ये बेसिक 2 ते 3 फॉर्म्युले असतात. जसे की एक जे काही छोटे वासरे असतात त्यांना एकदम मजबूत बनवण्यासाठी एक फॉर्म्युला असतो. दुसरा फॉर्म्युला जो आहे
तो जे काही ॲनिमल फ्रिग्नेन्सी वरती आहेत त्यांच्यासाठी एक वेगळा फॉर्म्युला असतो. आणि तिसरा फॉर्म्युला जो आहे मित्रांनो, तर ते दूध जास्त प्रमाणामध्ये कसं वाढवता येईल यासाठी तो फॉर्म्युला असतो. असे हे बेसिक तीन फॉर्म्युलेशन्स आहेत. आपण असे तीन प्रकारचे वेगवेगळे फॉर्म्युले वापरून आपला प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करू शकता आणि गोमातेची सेवाही करू शकता आणि आपला व्यवसायाला 2 पैसे मिळतील आणि त्या मिळालेल्या 2 पैशातनं आपला व्यवसाय अजून वाढवू शकता. असा हा शेतीपूरक व्यवसाय होता. आता याच्यामध्ये रॉ मटेरियल झालंय, फॉर्म्युलेशन झालंय, आता सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो ते मशीन. तर आपल्याला याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मशीन्स लागणार आहेत, किती ऑपरेशनच्या मशीन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. मित्रांनो, आपली कंपनी म्हणजे PCK फूडटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे, आपण 3 प्रकारचे प्लांट मार्केटमध्ये प्रोव्हाइड करतो. सर्वप्रथम जो आहे तो मॅन्युअल प्लांट आहे, सेकंड जो आहे तो सेमी ऑटोमॅटिक प्लांट आहे आणि थर्ड वन इज द ऑटोमॅटिक प्लांट. अशा प्रकारचे 3 प्लांट आपण मार्केटमध्ये प्रोव्हाइड करतो मित्रांनो. जर मॅन्युअल प्लांट आपण घेतला तर त्याच्यामध्ये बेसिक 3 मशीन येतात, ग्राइंडिंग, मिक्सिंग अँड पॅलेटिंग, अशा ह्या 3 मशीन्स आहेत. मित्रांनो, आपण सेमी ऑटोमॅटिक सांगतोय. आता सेमी ऑटोमॅटिक मध्ये 6 मशीन्स येतात. 6 मध्ये सर्वप्रथम ग्राइंडिंग, नंतर हा बकेट एलिव्हेटर, नंतर हा मिक्सर, त्यानंतर हा आपला परत बकेट एलिव्हेटर, त्यानंतर हा आपला एक पॅलेट मशीन आणि त्यानंतर एक परत बकेट एलिव्हेटर. असे 6 मशीन्स या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतो. यानंतर तुम्हाला जे आहे ते ऑटोमॅटिक प्लांट आहे. ऑटोमॅटिक प्लांट मध्ये आपण 9 मशीन्स प्रोव्हाइड करतो. याच्यामध्ये 3 बेसिक मशीन असतात, ग्राइंडिंग, मिक्सिंग, पॅलेटिंग, आणि 3 बकेट एलिव्हेटर्स असतात आणि 3 स्टोरेज टँक्स असतात. अशा पद्धतीने याची कनेक्टिव्हिटी करून हा ऑटोमॅटिक प्लांट बनवला जातो. हे झाले मित्रांनो 3 प्लांट. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये हे प्लांट मार्केटमध्ये प्रोव्हाइड करतो. 50 किलो तासी प्रोडक्शन, 100 किलो तासी प्रोडक्शन, 200 ते 250 किलो तासी प्रोडक्शन, 400 ते 500 किलो तासी प्रोडक्शन, 1 टन तासी प्रोडक्शन, 2 टन तासी प्रोडक्शन आणि 5 टन तासी प्रोडक्शन. अशा वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे प्लांट आपण विथ बॉयलर, स्टीमर, कंडिशनर पण प्रोव्हाइड करतो आणि 1 टनाच्या खाली आपण विदाउट बॉयलर, स्टीमर प्रोव्हाइड करतो. हे झाले मित्रांनो वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे प्लांट. कस्टमरला स्टीमर बॉयलर हवं असेल तर 200 KG प्लांटसाठी पण आपण प्रोव्हाइड करतो. स्टीमर आणि बॉयलर घेण्याचा फायदा हा आहे की जे काही फीड आहे ते इझी टू डायजेस्ट होते आणि त्याच्यामध्ये जे काही एन्झाईम असतात ते इनॅक्टिवेट होतात, सॉफ्ट होतं फीड, म्हणजे डायजेशनसाठी व्यवस्थित असतं. जसं की आपण कच्चं फीड खाल्लं तर ते पचायला थोडं टफ जातं आणि आपण जर कुक केलेलं फूड खाल्लं तर ते पचण्यासाठी आपल्याला इझी होतं. फक्त तोच याच्यामध्ये कन्सेप्ट आहे, याच्या व्यतिरिक्त वेगळं काही नाही आहे. हा झाला आपला वेगवेगळ्या कॅपॅसिटीचा प्लांट. मित्रांनो, आता आपण बघूया लायसन्स. याच्यासाठी लायसन्स कुठले कुठले गरजेचे आहे. मित्रांनो, बेसिक 3 लायसन्स आहेत. फूड लायसन, FSSAI, फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया, असं एक गव्हर्नमेंटचं लायसन्स असतं की तुम्ही जे फूड बनवताय हे जनावरांच्या बॉडीसाठी सेफ्टी आहे, हायजीन वापरून तुम्ही हे बनवलेलं आहे. याच्यापासून कुठल्याही प्रकारची विषबाधा किंवा पॉइजन हे जनावरांच्या बॉडीला होणार नाही, त्यासाठी हे लायसन्स असते. दुसरी गोष्ट जी आहे ती असते आपलं की उद्यम आधार, तर हा उद्यम आधार पण आपण तुम्हाला काढून देतो. त्यानंतर आहे तिसरं शॉप ऍक्ट, तर हेही आपण तुम्हाला काढून देतो. चौथं लायसन्स जे आहे ते गाव पातळीवरती तुम्ही करताय, जिल्हा पातळीवरती करताय, तालुका लेवल करताय, त्या ठिकाणी जी स्थानिक स्वराज्य संस्था असेल त्यांचं एक न हरकत प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं. आणि 5वं जे आहे ज्याला आपण BIS म्हणतो, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, तर हे पण आपल्याकडे असणं गरजेचं आहे. असेल तर अति जास्त फायदा आपल्याला होईल. हळूहळू हे आपण काढून घेणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त आपण ज्याला M2 म्हणतो, मोलॅसिस लायसन्स, याच्यामध्ये आपल्याला जी काही साखर कारखान्याची मळी असते
ती ऍज अ बाइंडिंग एजंट म्हणून याच्यामध्ये वापरली जाते, तर त्यासाठी आपल्याला M2 पण लायसन्स असणं गरजेचं आहे. हे झाले मित्रांनो लायसन्स. याच्या व्यतिरिक्त आता याच्यामध्ये आपल्याला पॅकेजिंग कशा पद्धतीनं करायची आहे, तर मित्रांनो पॅकेजिंग मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पीपी बॅग येतात. त्याच्यामध्ये HDPE LDPE येतं. HDPE मीन्स हाय डेन्सिटी पॉलिथिलिन, LDPE मीन्स लो डेन्सिटी पॉलिथिलिन. मित्रांनो ही बॅग तुम्हाला 8 रुपयापासून 22 रुपयापर्यंत बनून मिळते. 50 किलोची बॅग म्हणजे साधारणतः तुम्हाला 50 पैसे पण बॅगचा खर्च किलोवरती येऊ शकतो, 1 रुपया पण येऊ शकतो आणि 2 रुपये पण येऊ शकतात. तुम्ही कशा क्वालिटीची बॅग बनवतात त्यावरती आहे मित्रांनो. बॅग चांगलीच बनवा, कारण मार्केटमध्ये जो दिखता है वही बिकता है. त्यामुळे बॅग आपली खूप छान असावी, त्यावरती अकॉर्डिंग टू द FSSAI त्यानंतर वेगवेगळे जे काही ऍक्ट आहेत त्या ऍक्टनुसार त्याच्यावरती डिटेल इन्फॉर्मेशन असावी, जसे की तुमचा मॅन्युफॅक्चरिंग ऍड्रेस, कस्टमर केअर डिटेल्स, तुमचा व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन सिम्बॉल्स, त्यानंतर तुमचे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज, या बेसिक जी काही इन्फॉर्मेशन आहे ती कस्टमरच्या माहितीसाठी त्या बॅगवरती असावी. यासाठी पण आमची टीम ग्राहकांना मदत करते की या पद्धतीने बॅग बनवा. यानंतर मित्रांनो आता फायनली तुम्हाला या सगळ्या गोष्टी केल्यानंतर किलो माग तुम्हाला प्रॉफिट किती मिळणार हे मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. मित्रांनो 1 KG रॉ मटेरियल खरेदी करण्यासाठी साधारणतः 18 ते 19 रुपये तुम्हाला खर्च येतो. त्याच्यामध्ये समजा 100-200 ग्रॅम मक्का असेल, 10-20 ग्रॅम दिवशी असेल, 100-200 ग्रॅम अजून तुमचे राईस पॉलिश असेल, 200 ग्रॅम तुमचं व्हीट ब्रॅन असेल, असं एकंदरीत 1000 ग्रॅम घेण्यासाठी मीन्स 1 किलो घेण्यासाठी 18 ते 19 रुपये खर्च येतो. आणि यानंतर तुम्हाला जी काही लागणारी प्रोसेसिंग कॉस्ट आहे ती साधारणतः 4 ते 5 रुपये पर KG कॉस्ट येते. असं ऍव्हरेज तुम्ही पर KG कॉस्ट आणि ते जर पकडलं 18 आणि 5 म्हणजे 23 रुपये साधारणतः तुमची घरी सगळं रेडी होण्यासाठी खर्च येतो, इन्क्लुडिंग बॅग, इलेक्ट्रिसिटी, ट्रान्सपोर्ट ह्या सर्व गोष्टी. 23 रुपये × 50 साधारणतः 1150 रुपयाला तुमची बॅग बनते. याच्या व्यतिरिक्त अजून 50 रुपये आपण एक्स्ट्रा पकडले, 1200 मध्ये तुमची चांगल्या दर्जाची बॅग तयार होते मित्रांनो. ही बॅग होलसेल मध्ये साधारणतः 1400 रुपयाला विकली जाते आणि रिटेल मध्ये तुम्ही ही 1500, 1550, 1600 रुपयाला पण विकू शकता. या बॅगचा रेट प्रत्येक भागामध्ये, जसं संगमनेर मध्ये बघितला तर वेगळा आहे, नगर मध्ये वेगळा आहे, सोलापूर मध्ये वेगळा आहे, कोल्हापूर मध्ये वेगळा आहे, विदर्भामध्ये वेगळा आहे. हा थोडाफार 19-20 होईल, परंतु 1-2 रुपये पर KG 100 रक्के तुम्हाला मिळतात. हा आमच्या एक्झिस्टिंग कस्टमरचा फीडबॅक आहे आणि हा अतिशय जेन्युइन फीडबॅक आहे, कारण महिन्यामध्ये आम्ही फेक न मारता ऍक्च्युअल सांगतो 10 ते 12 प्लांट 100% संपूर्ण महाराष्ट्रभर देतोय. महाराष्ट्रभरच काय तर आउट ऑफ महाराष्ट्र देतोय, आउट ऑफ इंडिया पण आपण देतोय. सोमालिया झालं, सुदान झालं, अशा कंट्रीमध्ये आपण कॅमल फीड, ॲनिमल फीडसाठी जे काही लागणारे इक्विपमेंट्स आहे हे आपण सप्लाय करतोय. मित्रांनो ॲव्हरेज 2 रुपये तुम्हाला मिळालेले आहे. तर हा झाला आज तुमचा दुधाचा जो व्यवसाय होता, ज्या ठिकाणी गोमातेचं पालन केलं जातं आणि शेतकऱ्यांच्या मार्फत हे सर्व दूध प्रक्रिया करून मार्केटमध्ये विकलं जातं, तर या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक हा व्हिडिओ होता. याच्यामधनं 2-3 रुपये किलो माग हा शेतकरी वर्ग वाचू शकतो आणि अजून आपण जास्तीत जास्त या व्यवसायाला भर देऊ शकतो. मित्रांनो काही माहिती कमी वाटली तर आम्ही या व्हिडिओमध्ये कॉन्टॅक्ट नंबर, मेल ID, ॲड्रेस देतच आहोत, त्यावरती आपण संपर्क करू शकता. अजून काही आपल्या मनामध्ये शंका आल्या असतील किंवा काही अजून जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला हवी असेल तर तुम्ही न घाबरता किंवा कुठल्याही प्रकारचा मनामध्ये संकोच न ठेवता दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करा आणि एकदा आमच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटला व्हिजिट करा. अतिशय दर्जेदार क्वालिटीच्या मशीन्स आपण संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवतोय. आपल्याकडे स्वतःचं लेझर कटिंग, CNC बेंडिंग आणि सर्व प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग आपलं स्वतःचं आहे. सर्व प्रकारच्या मोटर्स ह्या क्रॉम्प्टन्स दिल्या जातात.
सर्व लागणारे स्पेअर पार्ट हे उत्तम दर्जाचे आहेत, त्यामुळे माझी ग्राहकाला विनंती आहे मशीन बुक करण्या अगोदर आवर्जून आमच्या प्लांटला व्हिजिट करा आणि कुठल्याही मशीनसाठी आवर्जून तुम्ही आमच्याशी संपर्क करा। आमच्याकडे अनेक अनेक प्रकारच्या मशीन्स आहेत, तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर यूट्यूबचे अनेक अनेक आमच्या चॅनलला जाऊन व्हिडिओ बघा, त्यामध्ये नवीन नवीन उद्योग कसा चालू करावा, कुठल्या कुठल्या उद्योगात किती प्रॉफिट आहे यासाठी डिटेल्स वन बाय वन आमच्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहेत। मित्रांनो अवश्य बघा, तुर्तास धन्यवाद।